2024 मध्ये भारताच्या शेअर मार्केटमध्ये एकामागून एक कंपन्यांचे आयपीओ येत आहेत, त्यामुळे इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटकडे आकर्षित होत आहेत. फॉरेन मार्केटपेक्षा भारतातील आयपीओला जास्त मागणी आहे. आयपीओमध्ये इन्व्हेस्टमेंट करून इन्व्हेस्टर्सनी भरपूर पैसा देखील कमावलेला आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार या वर्षी भारतीय मार्केटमध्ये आलेल्या आयपीओंनी सुरुवातीपासून सुमारे 57% इतका ऍव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये किमान 30 कंपन्यांचे आयपीओ लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. 2024 मध्ये आयपीओ साठी भारत सगळ्यात लोकप्रिय जागतिक हॉटस्पॉट बनलेला आहे, कारण भारताची आर्थिक वाढ जी आहे ती कंपन्यांना आकर्षित करते आहे. या सोबतच शेअर मार्केट रोज नवनवीन विक्रम करत आहे. गेल्या 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीमध्ये कंपन्यांनी आयपीओ द्वारे सुमारे 84,900 कोटी रुपये उभे केलेले आहेत. भारतीय मार्केटमध्ये आयपीओ बाबत प्रचंड क्रेज असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येते. येणाऱ्या काळामध्ये शेअर बाजारात 3 मोठे आयपीओ येणार आहेत. इन्व्हेस्टर या आयपीओंवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हे आयपीओ कोणते आहेत, ते कधीपर्यंत मार्केटमध्ये येऊ शकतात, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा, कारण थोड्याच दिवसामध्ये पैसा पाणी आपल्या दिवाळी पिक्सचा व्हिडिओ जो आहे तो चॅनेलवर आणणार आहे. पैसा पाणीने या अगोदर दिलेले दिवाळी पिक्स जे आहेत त्यांनी जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत. यावेळी ते स्टॉक्स जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर आत्ता लगेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा. तर सुरुवात करूयात ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी ह्युंदाई पासून. ह्युंदाई भारतातील सगळ्यात मोठा आयपीओ लॉन्च करणार आहे. ऑटो कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर केलेले आहेत आणि आता सेबीनं या कंपनीला आयपीओ साठी मान्यता सुद्धा दिलेली आहे. आयपीओ द्वारे भारतीय शेअर मार्केटमधनं सुमारे 25,000 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम उभारण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. कंपनीने एवढ्या मोठ्या रकमेचा आयपीओ आणला तर हा भारतातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आयपीओ असणार आहे. आतापर्यंत भारतामध्ये सगळ्यात मोठा आयपीओ आणण्याचा विक्रम एलआयसीच्या नावावर आहे. एलआयसीने 2022 मध्ये 21,000 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च केला होता. सेबीकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या नुसार ह्युंदाई मोटर्सचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असा इश्यू असेल. या अंतर्गत कंपनीचे प्रमोटर्स जे आहेत ते 14.2 कोटी रुपये शेअर्स 10 रुपये फेस व्हॅल्यूवर विकतील. ऑक्टोबर मध्ये हा आयपीओ येण्याची अपेक्षा आहे. प्रवासी वाहन विक्रीमध्ये ह्युंदाई मोटर्स इंडिया ही कंपनी 2024 मध्ये मारुती सुझुकी नंतर देशातील दुसरी सगळ्यात मोठी कंपनी आहे. मारुती सुझुकीचा मार्केट कॅप सुमारे 4.25 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. मारुती सुझुकीचा आयपीओ 2003 मध्ये आला होता. त्यानंतर जवळपास 20 वर्षांहून अधिक काळानंतर भारतामध्ये एखाद्या ऑटो कंपनीचा आयपीओ येतोय आणि त्याची इश्यू साईज देशातील आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या आयपीओ पेक्षा देखील जास्त आहे. अमेरिका दक्षिण कोरियानंतर ह्युंदाई भारतामध्ये सगळ्यात जास्त कमाई करते. ही कोरियन कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड मधील 17.5% हिस्सा विकू शकते. कोटक महिंद्रा, सिटी बँक, मॉर्गन स्टॅनले, जेपी मॉर्गन आणि एचएसबीसी सारख्या गुंतवणूक बँका ज्या आहेत त्या ह्युंदाईला आयपीओ आणण्यासाठी मदत करणार आहे. ह्युंदाई मोटर इंडिया या कंपनीला आयपीओ मधून येणारा जो काही पैसा आहे तो पुढे मेक इन इंडिया साठी वापरायचा आहे. ह्युंदाई साठी भारत ही एक महत्वाची बाजारपेठ तर आहेच, परंतु आता कंपनी भारताचा वापर निर्यातीसाठीचं केंद्र म्हणजे एक्सपोर्ट सेंटर म्हणून त्याचा वापर करणार आहे. कंपनी आपल्या निर्यातीचं प्रमाण वाढवण्याचा विचार करते आहे. त्यामुळं कंपनीने अलीकडे जनरल मोटर्सचा तळेगाव इथला प्लांट जो आहे तो ताब्यात घेतला आहे. त्यामुळे कंपनीचं प्रोडक्शन 2025 पर्यंत वाढणार आहे. ह्युंदाईच्या भारतात बनवलेल्या गाड्यांना लॅटिन अमेरिका, पश्चिम आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये चांगली मागणी आहे. त्यामुळे कंपनी आयपीओ मधून उभारलेल्या पैशाचा वापर नवीन प्रोडक्शन वाढीसाठी करणार आहे. तमिळनाडू आणि महाराष्ट्रातनं या वाहनांचं प्रोडक्शन होणार आहे, त्यामुळे त्यामध्ये परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारचा देखील समावेश केला जाणार आहे. देशांतर्गत बाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे ह्युंदाई देखील चिंतेत आहे. देशातील सगळ्यात मोठी जी कार कंपनी आहे म्हणजेच मारुती सुझुकी इंडियाने 2031 पर्यंत $5 अब्ज इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन तयार केलेला आहे. त्यामुळे कंपनीचं प्रोडक्शन दुपटीहून जास्त होणार आहे. दुसरीकडे टाटा मोटर्स SUV आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स सारख्या विभागांमध्ये सातत्यानं वाढ करताना दिसत आहे. ह्युंदाईच्या भारतातील स्थानाला टाटा मोटर्स आव्हान देत आहे. महिंद्रा अँड महिंद्राचा बाजारातला हिस्सा म्हणजे ज्याला आपण मार्केट शेअर म्हणतो तो देखील वाढतो आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्युंदाई देशांतर्गत मागणी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आयपीओ आणणारी दुसरी कंपनी आहे फूड डिलिव्हरी सेवा देणारी कंपनी स्विगी. स्विगी आता लवकरच शेअर मार्केटमध्ये उतरणार आहे. स्विगीनं सेबीकडे DRHP दाखल केला होता, त्याला आता ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि लवकरच कंपनी आपला आयपीओ घेऊन येते. या फूड डिलिव्हरी कंपनीचा आयपीओ ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबर मध्ये लॉन्च
लाँच होणार असल्याची चर्चा आहे. बँगलोर बेस्ड फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी आपल्या आयपीओ द्वारे मोठा फंड उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून साधारणपणे 8,300 कोटी रुपयांचा फंड उभारणार आहे असं कंपनीकडनं सांगण्यात आलेलं आहे. ही कंपनी लवकरच इश्यू प्राइस, प्राइस बँड आणि इतर जी काही माहिती आहे आयपीओशी निगडीत ती जाहीर करू शकते. स्विगीनं जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये फूड डिलिव्हरीसाठी 1.5 लाखांहून अधिक रेस्टॉरंट बरोबर व्यवहार केलेले आहेत. आयपीओ पूर्वी स्विगी मध्ये अनेक सेलिब्रिटींनी गुंतवणूक केलेली आहे. ज्या सेलिब्रिटींनी स्विगीचा आयपीओ येण्यापूर्वीच स्विगी मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यामध्ये माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आहे, जहीर खान आहे, टेनिस खेळाडू जो आहे तो रोहन बोपण्णा आहे, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आहे, अभिनेता आशिष चौधरी देखील आहे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने हे देखील स्विगीच्या इन्व्हेस्टर्स मध्ये आधीच आहेत. उद्योजक रितेश मलिक यांनी देखील स्विगी मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मोठा आयपीओ आणणारी तिसरी कंपनी आहे एनटीपीसी ग्रीन एनर्जी. ही एनटीपीसीची सबसिडियरी कंपनी आहे. कंपनीचा आयपीओ सुमारे 10,000 कोटी रुपयांचा असू शकतो. त्यांची मूळ कंपनी असलेल्या एनटीपीसी लिमिटेडच्या शेअरने गेल्या 5 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 3 पटींनी वाढवलेले आहेत. एनटीपीसी युनिट फक्त नवीन शेअर जारी करेल आणि विद्यमान शेअर होल्डर जे आहेत ते त्यांचे शेअर या आयपीओ मध्ये विकणार नाहीत. भारताचे लक्ष ग्रीन एनर्जी क्षेत्रावर आहे. सरकारला 2030 पर्यंत त्याची क्षमता 200 गिगावॉट वरून 500 गिगावॉट पर्यंत वाढवायची आहे. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या वाढीचा वेग जो आहे तो सुद्धा अतिशय मोठा आहे. अतिशय वेगात या कंपन्या वाढत आहेत. आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर ग्रीन एनर्जी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या इश्यूला इन्व्हेस्टर कडनं प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. अशी परिस्थिती असताना एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओची चांगली एंट्री होण्याची अपेक्षा आहे. एनटीपीसीनं असं म्हटलं आहे की आयपीओ मधून उभारली गेलेली जी काही रक्कम आहे त्याचा मोठा भाग कंपनीवरील कर्जाचा 1/2 भाग फेडण्यासाठी वापरला जाईल. एनर्जी प्रोडक्शनच्या बाबतीत सध्या ही पीएसयू क्षेत्रातील सगळ्यात मोठी ग्रीन एनर्जी कंपनी आहे. कंपनीच्या बँकर्समध्ये आयडीबीआय कॅपिटल मार्केट, एचडीएफसी बँक, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टर्सला गेल्या 5 वर्षांमध्ये चांगले रिटर्न मिळालेले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये 120 रुपयांच्या आसपास ट्रेड होणारा हा शेअर सध्या 430 रुपयांच्या वर गेलेला आहे. जर एखाद्या इन्व्हेस्टरने 20 नोव्हेंबर 2019 रोजी या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असती तर त्याला आतापर्यंत 252% रिटर्न मिळाला असता. म्हणजे या तारखेला ज्या इन्व्हेस्टरने 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचे आता 3.52 लाख रुपये झाले असते. या वर्षी भारतीय आयपीओ मार्केटमध्ये वाढ झालेली असून आतापर्यंत सुमारे 235 कंपन्यांनी त्यांच्या आयपीओ द्वारे शेअर मार्केटमध्ये प्रवेश केलेला आहे. या आयपीओ मधनं कंपन्यांनी उभारलेली रक्कम जी आहे ती 71,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे निफ्टी 50 निर्देशांकाने 2024 मध्ये आतापर्यंत 50 पेक्षा जास्त वेळा विक्रमी उच्चांक गाठलेला आहे. अशात हे मोठे आयपीओ गुंतवणुकीसाठी नक्कीच सुवर्ण संधी ठरू शकतात. आता असं जरी असलं तर यापैकी नक्की कोणत्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची हे तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करून ठरवायचा आहे. आम्ही तुम्हाला कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला दिलेला नाही. हे आयपीओ जाहीर होतील तेव्हा कंपन्यांचे डिटेल अनालिसिस करणारे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर येतीलच. त्यासाठी आत्ताच पैसा पाणीला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.